नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नरेंद्र तुझाम बावनकर मुक्काम राका पोस्ट चिखली तालुका सडपरजीनी जिल्हा गोंदिया येथील शेतकरी असून सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामासाठी बीज प्रक्रिया या कार्यक्रमात मी स्पर्धेत सहभागी झालेलो आहे। बीज प्रक्रिया कशी करायची याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे। बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य यामध्ये गोंदपाट, थायरम आणि पाणी आणि आरसीएफचा बायला या आणि बियाणे यांचा उपयोग करावा। आता बीज प्रक्रिया कशी करते या थोडक्यात माहिती सांगत आहे। यामध्ये 3 ग्राम थायरम, आरसीएफचा बायोला 25 ml प्रति किलो बियाणाला चोळून घेणे। सावलीच्या ठिकाणी ठेवणे, अर्धा तास याला पूर्णपणे वाळू देणे। अर्धा तास वाढल्यानंतर हे बियाणे पेरणीयोग्य झाले असे समजावे। थायरमचा उपयोग केल्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि जो बुरशीजन्य रोग आहे त्याचा आळा घालता येतो। थायरम लावल्यामुळे थायरम लावल्यामुळे कडा करपा या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो आणि पूर्णपणे बियाणे उगवण क्षमता चांगली असते। बायोला यामध्ये 100% जैविक असून हा 25% रासायनिक खताची बचत करते, याच्यामुळे बियाणाची उगवण क्षमता 100% असते। मध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू असून यामध्ये बियाणाला मुबलक प्रमाणात अन्नद्रव्याचे प्रमाणात स्फुरद मिळण्यास मदत होते। सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की बियाणाला पूर्णपणे बीज प्रक्रिया करूनच कोणती लागवड करावी। धन्यवाद।